हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील पाच प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत आणि स्पेशल पशुसंवर्धन विभागातील भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित बनवलेला हा माझा सातवा व्हिडिओ आहे याच्या आधीचे सहा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि या व्हिडिओमधले सर्वच्या सर्व प्रश्न हे महापरीक्षा पोर्टलमार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षांमधूनच मी घेतलेल्या त्या पेपरमधलेच मी घेतलेले आहेत तसेच बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांची स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेशीट मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या क्रमानुसार पुढीलपैकी आकृती कोणती असेल आता या स्वरूपाचा जर प्रश्न असेल तर याच्यामध्ये काय असे निश्चित नियम नसतात आपल्याला जी काही आकृती दिलेली आहे तिचं बारकाईनं निरीक्षण करायचं असतं आणि योग्य ते उत्तर टाळायचं असतं मग आता या दिलेल्या प्रश्नामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं किंवा निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी दोन रटांनी हे डार्क केलेले आहेत त्यानंतर त्याच्या या बाजूचा रटाणा जो आहे तो सोडून दिलेला आहे आणि हे दोन रटाने डार्क केलेले आहेत इथे पा ही नंतरची आठ आकृती तयार झालेली आहे आता तिसरी आकृती कशी तयार केली त्यांनी की हा जो रटाणा आहे हा कोरात ठेवलेला आहे आणि हा या बाजूला इकडं डार्क केलेला आहे मग त्यानुसार आपली ही तिसरी आकृती तयार झालेली आहे चौथ्या आकृतीमध्ये काय केलं की हा रटाना परत कोरा सोडला आहे आणि मग हे दोन रटाने डार्क केलेले आहेत तिथे पहा रटाना कोरा सोडलेला आहे आणि हे दोन रटाने डार्क केलेले आहेत आता मग पुढे आपल्याला काय करावं लागेल इथं जे म्हणजे हा जो रटाना आहे हा कोरा ठेवावा लागेल आणि याच्या उजव्या हाताला हा रटाना डार्क करावा लागेल मग तशी आकृती एक नंबरमध्ये आहे पहा हे दोन रटाने डार्क केलेले आहेत म्हणून त्याचं उत्तर आहे एक नंबर तर सुरुवातीपासून परत एकदा सांगतो व्यवस्थित सुरुवातीला हे दोन रटाने त्यांनी डार्क केले आहेत आणि त्याच्या डाव्या हाताचा रकाना कोरा सोडून हे दोन रकाने परत डार्क केले म्हणजे ही आकृतीत भेटली आपल्याला त्यानंतर त्यांनी काय केले हा जो या आकृतीमधला हा रकाना कोरा सोडला आणि हा रकाना भरून घेतले सॉरी हा रकाना जो आहे हा कोरा सोडलेला आहे हा रकाना आणि हा रकाना भरून घेतलेला आहे मग त्यानुसार आपल्याला ही आकृती भेटलेली आहे तीन नंबरची चार नंबरमध्ये परत त्यांनी या आकृतीच्या डाव्या हाताचा हा रटाणा कोरा सोडला आणि हे दोन रटाने भरून घेतले आणि त्यानुसार आपल्याला ही चौथी आकृती भेटलेली आहे मग आपल्याला पा नंतरच्या आकृतीमध्ये काय करावं लागेल की हा जो रकाना आहे हा कोरा सोडावा लागेल आणि हा रटाणा भरावा लागेल मग हे हे दोन रकाने जर आपण भरले या ठिकाणचे हे दोन तर ही आकृती भेटते आपल्याला म्हणजेच एक नंबरचं उत्तर आहे तर निरीक्षण केल्यानंतर तुमच्याही इथे लक्षात येईल त्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण योग्य आक्षर किंवा अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा आता या ठिकाणी आपल्याला अक्षर मला दिलेले ए बी सी बी डी एफ सी एफ आय या स्वरूपाचा जर असं तीन तीनचा डट असेल किंवा दोन दोन अक्षरांचा डट असेल तर पहिल्या पहिल्या अक्षरांचा संबंध आधी लावून पाहायचा मग प्रत्येक डटातील पहिल्या अक्षराचा संबंध पहा ए बी सी मग काय येणार आहे पहिलं असेल डी येणार आहे आता दुसऱ्या अक्षराचा आच्छा संबंध पहिल्या गटातलं दुसरं अक्षर बी आहे दुसऱ्या गटातलं दुसरा अक्षर डी आहे मग बी आणि डीमध्ये काय केले सी हे एक अक्षर सोडलेलं आहे आता आणि तिसऱ्या गटातील दुसरा अक्षर एफ आहे डी आणि एफमध्ये ई हे अक्षर सोडलेलं आहे म्हणजेच दुसरी जी अक्षरमाला आहे त्यामध्ये त्यांनी काय केले एक एक अक्षर सोडलेलं आहे बी नंतर सी सोडून डी घेतलं डी नंतर ई सोडून एफ घेतलेलं आहे मग एफ नंतर जी हे एक अक्षर सोडून आपल्याला ई एफ जी एच हे अक्षर घ्यावं लागेल म्हणजे दुसरं अक्षर सापडलेलं आहे एच कसं ते पहा बी नंतर सी सोडून डी डी नंतर ई e सोडून एफ एफ नंतर जी सोडून एच हे दोन नंबरचं अक्षर झालं आता तीन नंबरचं अक्षर पाहूयात पहिल्या डटात तीन नंबरचं अक्षर आहे सी दुसऱ्या डटामध्ये तीन नंबरचं अक्षर आहे एफ आणि तिसऱ्या डटामध्ये तीन नंबरचं अक्षर आहे आय मग सी एफ आय याच्यामधला जर आपण फरक काढला तर सीच्या नंतर ई e, म्हणजे सी, सीच्या ए बी सी सीच्या नंतर डी आणि ई दोन अक्षर सोडून एफ आलेला आहे एफच्या नंतर जी एच ही दोन अक्षर सोडून आय आलेला आहे मग आयच्या पुढे जे के ही दोन अक्षर सोडून काय येणार आहे एल मग याचं उत्तर येते डी एच एल सी नंबरचं त्याचं उत्तर आहे की पहिलं अक्षर असं आहे ए बी सी मग पुढे डी दुसरी अक्षर बी डी सी म सॉरी बी डी एफ e, एफच्या पुढे जी सोडून एच आलं म्हणजे पहिला अक्षर लगातार घेतलेले आहेत दुसऱ्या अक्षरांमध्ये एक अक्षर सोडलेला आहे आणि तिसऱ्या अक्षरांमध्ये दोन दोन अक्षर सोडलेत सी नंतर डी आणि ई सोडून एफ एफ नंतर जी आणि एच सोडून आय मा आय नंतर जे के सोडून एल म्हणजेच डी एच एल हे त्याचं उत्तर येणार आहे आणि ही प्रश्न जे आहेत हे ए बी सी डी जर तुम्ही लिहून घेतली आणि त्या पद्धतीनं सोडवली तर सोपी जातात आणि ए बी सी डी लिहिण्याची पण एक पद्धत आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शून्य सहा चोवीस साठ एकशे वीस दोनशे दहा रिकामी जागा इकडे कुठेच नाही म्हणजे शेवटी असणार आहे मग आता शून्य सहा चोवीस साठ एकशे वीस दोनशे दहा इथे असं केलेलं आहे एनचा ढणं वजा यन म्हणजे ज्या संख्येचा ढणं केलेला आहे तीच संख्या त्याच्यातून वजा केली एकचा ढणं वजा एक बरोबर शून्य दोनचा ढणं वजा, द्रन वजा दोन बरोबर सहा दोनचा ढणं आहे आठ आठ वजा दोन बरोबर सहा तीनचा ढणं सत्तावीस सत्तावीस मधून तीन जर वजा केले ती तर ते आलं चोवीस चारचा ढणं चौसष्ट चौसष्ट वजा चार बरोबर साठ पाचचा ढणं एकशे पंचवीस एकशे पंचवीस वजा पाच बरोबर एकशे वीस सहाचा ढणं दोनशे सोळा दोनशे सोळा वजा सहा बरोबर दोनशे दहा मग पुढे सातचा धन येतो तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे त्रेचाळीसमधून सात जर आपण वजा केले तर उत्तर येते तीनशे छत्तीस सी त्याचं उत्तर आहे तर खूप सोपी मेथड आहे एकचा ढणं वजा एक बरोबर शून्य दोनचा ढणं आठ वजा दोन बरोबर सहा तीनचा ढणं सत्तावीस वजा तीन बरोबर चोवीस चारचा ढणं चौसष्ट वजा चार बरोबर साठ पाच चा ढणं एकशे पंचवीस वजा पाच बरोबर एकशे वीस सहाचा ढणं दोनशे सोळा वजा सहा बरोबर दोनशे दहा आणि सातचा ढणं तीनशे त्रेचाळीस वजा सात बरोबर तीनशे छत्तीस आणि हे सर्व प्रश्न महापरीक्षा पोर्टलने वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे जर मास्टरचा सांकेतिक शब्द एल झेड आर एस डी क्यू असा बनवला जात असेल तर टेलिफोनचा सांकेतिक शब्द तसा बनवला जाईल आता या ठिकाणी पहा आपल्याला सर्वात आधी मास्टर आणि एल झेड आर एस डी क्यू यांचा संबंध लावा लागेल तर पहिला अक्षर पहा यम आणि एल तर एमच्या अगोदर लग्जेच कोणतं अक्षर येतं एल ए आणि झेडमध्ये पहा एच्या अगोदर लजेच कोणतं अक्षर येतं झेड येस आणि आरमध्ये एसच्या अगोदर लजेच येणारा अक्षर आर त्यानंतर चौथा अक्षर पाठ टी आणि इथं चौथा अक्षर आहे यस टीच्या अगोदर लगेच येणारा अक्षर येस आहे त्यानंतर पाचवा अक्षर ई आणि इथं डी आहे ईच्या अगोदर लगेच काय येतं डी येतं आणि सहावा अक्षर आर आणि इथं क्यू आहे मग आरच्या आडोदर लगेच येणारं अक्षर कोणतं आहे क्यू म्हणजे मास्टर या शब्दामध्ये एमच्या आडोदर येतं एल म्हणून त्याचं एल घेतलंय एच्या अगोदर झेड येतं म्हणून त्याचं झेड घेतले येसच्या अगोदर आर येतं म्हणून एसच्या जागी आर घेतले टीच्या अगोदर एस येतं म्हणून टीच्या ऐवजी एस घेतले ईच्या e आधी डी येतं आणि आरच्या आधी क्यू येतं म्हणजे या मास्टर या शब्दामध्ये जे अक्षरं आहेत त्या अक्षरांच्या लगेच अगोदर येणारे अक्षरं घेऊन कोड वर्ड तयार केलेला आहे मग आपल्याला टेलिफोन हा शब्द तयार करायचा आहे मग टीच्या अगोदर काय येतं येस येतं ईच्या अगोदर काय येतं डी आहे एलच्या अगोदर के एल म्हणतो आपण म्हणजे एलच्या अगोदर के येतं त्यानंतर ईच्या अगोदर परत डी आहे त्यानंतर पीच्या अगोदर जो शब्द येतो तो ओ येतो ओ पी असं म्हणतो आपण पीच्या अगोदर ओ येतो एच च्या जी येतो ओच्या अगोदर एन येतो त्यानंतर एनच्या अगोदर यम आहे यम आणि ईच्या अगोदर डी येतो म्हणजेच उत्तर येणार आहे एस डी के डी ओ जी एन एम डी किती नंबरचं ऑप्शन आहे एक नंबरचं एस डी के डी ओ जी एन एम डी म्हणजेच जो शब्द दिलेला आहे त्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत त्या अक्षराच्या लगेच येणारं अक्षर घेतलं की त्यापासून तयार होणारा कोडवर्ड आपल्याला किंवा सांकेतिक भाषेमध्ये तयार होणारा शब्द आपल्याला सापडतो म्हणून उत्तर आहे ए नंबरचं एस डी के डी ओ जी एन एम डी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा आणि संख्या दिलेल्या आहेत पाच अठरा एकोणीस एकोणतीस एक पुढे काहीच नाही म्हणजे प्रश्नचिन्ह मग आता फरक काढूयात आपण पाच आणि अठरामध्ये सहाचा फरक आहे अठरा आणि एकोणीसमध्ये आठचा फरक आहे एकोणीस आणि एकोणतीसमध्ये दहाचा फरक आहे आता इथे पहा सुरुवातीला फरक आहे सहाचा नंतर आठचा नंतर दहाचा म्हणजे फरक दोन दोनने वाढत चाललेला आहे मग दहा आधी दोन, दोन किती येते बारा मग पुढचा जो फरक आहे तो बाराचा पाहिजे मग एकोणतीस आधीत बारा जर आपण केलं एकोणतीस आधीत बारा तर नवन दोन अठराशे एक हातचाला एक दोन आणि तीन आणि चार एक्केचाळीस आपलं उत्तर आहे सी नंबरचं उत्तर आहे म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये सहा आठ दहा बारा असा फरक आहे मग एकोणतीस अधिक बारा बरोबर एक्केचाळीस हे आपलं उत्तर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील पाच प्रकारचे उदाहरणं पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच